माझे नाव डॉक्टर राजीव बसरगेकर. मी 85 ते 88 शेतकरी संघटनेचा पूर्ण वेळ कार्यकर्ता होतो आणि आता 87-88 साल आत्ता 2017-18 सालापासून किसान पुत्र आंदोलनाचं काम करतो. किसान पुत्र आंदोलन हे शेतकरी संघटनेतच निघालेली एका दिशेने काम करत आहे. किसान पुत्र आंदोलन असं मानतं की आम्हाला गुरुवर शरद जोशींनी जसं सांगितलं की शेतकऱ्याचे मरण हे सरकारचे धोरण, ते सरकारचं धोरण हे काही त्याचे हत्यारं असतात. तत्कालीन सरकारी धोरणाचे हत्यारं म्हणजे शेतकरी विरोधी कायदे. घटनेच्या परिशिष्ट 9 मध्ये 284 कायदे आहेत, त्याचे 250 शेतीविषयक आहेत आणि 1951 घटना दुरुस्तीत सांगितलं की परिशिष्ट 9 टाकलेलं आहे. परिशिष्ट 9 मध्ये जे कायदे आहेत त्याविरुद्ध कोर्टात जाता येणार नाही. हे शेतकरी विरोधी कायदे हे त्या परिशिष्ट 9 आहेत, त्याच्यामध्ये त्याच्याविरुद्ध कोर्टात जाता येत नाही. शेतकऱ्यांना या देशामध्ये न्यायबंदी झालेली आहे. त्याचा एक परिणाम, त्याचा अनिष्ट परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्या. 19 नोव्हेंबर 1986 पहिली आत्महत्या, 19 मार्च 1986 पहिली आत्महत्या साहेबराव करपे पाटील यांची चिलगावण तालुका महागाव जिल्हा यवतमाळचे ते गावचे शेतकरी होते. त्यांच्याकडे 20-40 एकर शेती होती. त्यांच्या घर पूर्ण निर्व्यसनी माणूस, घरात संगीताची परंपरा, वडिलांनी संगीत हे चालवलेलं आहे. परंतु नापिकी, त्यानंतर असलेलं कर्ज, पीक उभं आहे आणि त्यावेळी विजेचे लोक म्हणले की आता तुमचं जुनी थकबाकी आहे, वीज तोडतो. ते म्हणाले एवढं पीक येऊ द्या, तुमचं सगळं फिरतो, तयार झाले नाहीत. आणि या गृहस्थाला सहकुटुंब आत्महत्येकडे परावृत्त झाले. त्यानंतर देशात 4.5 लाख आत्महत्या आतापर्यंत झालेल्या आहेत. तुम्हाला वाटत असेल पण पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यांच्या मुख्यमंत्रीच्या कालावधीमध्ये गुजरातमध्ये 1000 आत्महत्या आहेत. आत्महत्यांचं हे सत्र चालूच राहिले. शेतकऱ्याची सरकारच्या विरुद्धची जी धोरणं, सरकारची जी धोरणं आहेत ती धोरणं ही या शेतकरी विरोधी कायद्यांच्या साह्याने राबवली जातात आणि याच्यामुळे हे शेतकरी आत्महत्येकडे ढकलले जातात. आजची रॅली पर्यंत पदयात्रा चालली. दरवर्षी या तारखेला म्हणजे ही तारीख जी आजची तारीख आहे 19 मार्चला महाराष्ट्रभर हजारो शेतकरी आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा आणि देशाबाहेर सुद्धा शेतकऱ्यांची जी मुलं गेली आहेत ती या दिवशी उपोषण करतात. त्यामुळे या दिवशी किनगाव धुळ्याला हे उपोषणाची सांगता समारंभ करायचा आहे आणि किनगावहून धुळ्याला ही पदयात्रा निघालेली आहे. किनगावला आमचे ज्येष्ठ स्वातंत्र्य शेतकरी स्वातंत्र्य सैनिक कडूआप्पा पाटील होते, ते जागृती करत होते. त्यांचं गेल्या वर्षी दुःखद निधन झालं. त्यांना श्रद्धांजली व्यक्त करून गावाला अर्धा तालुका, रोपडा पूर्ण तालुका, अमळनेर पूर्ण तालुका आणि आता धुळे तालुका अशी ही पदयात्रा इथे आलेली आहे. ही पदयात्रा 110 किलोमीटरचा प्रवास करून आली. एवढंच नव्हे, गावोगाव ठिकठिकाणी शेतकऱ्यांचं थांबून स्वागत केलं. त्या पदयात्रेविषयी त्याची तिथे भाषणं झाली. अनेक ठिकाणी ज्या नवनवीन गावात, आधी न ठरलेल्या गावातही भाषणं झाली आहेत आणि आत्ता माझ्याकडे जे येत आहेत त्या भाषणांमध्ये सामूहिक उपोषण, त्या गावांमध्ये सामूहिक उपोषणाचे कार्यक्रम चालू आहेत. म्हणजे आज ही पदयात्रा आता जेल रोडपाशी पोहोचेल. त्या उपोषण सगळ्यांचं चालूच आहे आणि त्या ठिकाणी एक सांगता सभा होणार आहे. ही 5-5:30 ती सभा संपून मग सरबत घेऊन मग याची सांगता.